नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। मान्सून पूर्व कामे शहरात सुरू असून ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समितीतील काही नाले सफाईच्या कामांची पाहणी नुकतीच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्थानिक नगरसेवकांसमवेत केली। मात्र सर्वच ठिकाणी पाहणी दौरा करणे शक्य नसल्याने आपापल्या विभागातील कामे जर झाली नसतील तर त्यांचे फोटो माहिती आमच्याकडे पाठवा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केलंय। एकीकडे कोरोनाशी युद्ध सुरू असताना महापालिका यंत्रणा मान्सून पूर्व कामांमध्ये देखील व्यग्र आहे। महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दौरा करून नाले सफाई कामांची पाहणी केली। सर्व विभागातील एका प्रमुख नाल्यांची पाहणी त्यांनी केली। त्यावेळी नाल्यांची 70% कामं पूर्ण झाली होती आणि उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे आदेश प्रशासनाला महापौरांनी दिले। मात्र शहरातील सर्व नाल्यांची पाहणी करणं शक्य नाही, त्यामुळे सर्व प्रभाग समितीत नाले सफाईची जी कामं सुरू आहेत ती व्यवस्थित झाली आहेत का? कंत्राटदारांना केवळ फ्लोटिंग मटेरियल काढून कंत्राटदार कामाचा दिखावा तर करीत नाही ना? सर्व गाळ नीट काढला का? काढलेला गाळ उचललाय का? की नाल्यांची वरवरची सफाई केली आहे याचे वास्तववादी चित्र कळावे म्हणून महापौरांनी आता नागरिकांना आवाहन केले आहे। ज्या ठिकाणी कामं झाली नसतील अथवा अपूर्ण असतील त्याची माहिती फोटोसह 31 मे नंतर 99 69 03 23 30 या क्रमांकावर व्हॉट्सअपवर पाठवा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकर नागरिकांना केलं। एकंदरीत नाले सफाई महानगरपालिकेची चांगल्या पद्धतीने सध्या परिस्थिती सुरू आहे। जवळजवळ 70% कचरा आणि नाल्यातली गाळ काढलेला आहे। येत्या 31 तारखेपर्यंत 100% नाले सफाई होईल अशा पद्धतीने प्रशासनाने सांगितलेलं आहे। मी स्वतः त्या कामकाजावरती देखरेख ठेवून आहे, परंतु तरीसुद्धा एखाद्या ठेकेदाराने एखाद्या ठिकाणी जर कचरा काढला नसेल, तो कचरा डंप करून जो बाहेर ठेवलेला असेल तो उचलला नसेल, काही ठिकाणी तसाच कचरा नाल्यात पडून असेल, मी नागरिकांना एक आवाहन केलेलं आहे की 31 तारखेनंतर तुम्हाला जर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ही स्थिती जर जाणवली किंवा तुम्हाला दिसून आली तर मी एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती आपण त्या ठिकाणचे फोटो पाठवा, त्याचबरोबर त्या ठिकाणचा ऍड्रेस पाठवा। त्या ठिकाणचं काम लगेचच प्रशासनामार्फत केले जाईल अशा पद्धतीने मी नागरिकांना एक आवाहन केलेलं आहे। त्याच्यामागचा उद्देश हा एकच आहे, जर ठेकेदार चुकून माकून जर टिंगल तवारी करत असेल किंवा काम करत नसेल तर त्याच्यावरती चेक असावा, त्या दृष्टीने मी आवाहन केलेलं आहे। सर, कालच मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे नालेसफाईच्या, याच्यामध्ये बालमजुरांचा देखील उपयोग केला जातो, त्याच्याकडे पण काही ठिकाणी जर बघितलं असेल तर बालमजूर ते काम करतात नालेसफाईचं। जर ठेकेदार अशा पद्धतीने जर काम करत असेल, प्रशासनाने त्यांना काम देताना तशा प्रकारच्या कंडिशन्स टाकलेल्या आहेत, तसं करून सुद्धा पाठीमागे जर अशा प्रकारचे जर कामं करत असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील। जर अशा प्रकारचे बालमजूर आढळून आले तर ताबडतोब त्या ठेकेदारावरती कारवाई केली जाईल।